मित्रांनो नमस्कार हे दशरथ घासाचं बियाण आहे तर हे दशरथ घास इथं कटिंग केलेलं आहे एवढं काही दशरथ घास खाणं तळापासून कट केलं आहे आणि ही म्हणजे कट करताना असं का दिसतो या तर हा पहिला उन्हाळ्यात वाळला होता खाली बघा हे वाळलं होतं उन्हाळ्यातलं तर ही परत फुटून आलं हिरवं तर मित्रांनो एवढी उंची वाढली एवढं म्हणजे पंधरा दिवस पण नाही झाले पाऊस पडून याच्यामध्ये आता दरवाज काँग्रेस पिंग्रेस यायला लागलं आहे ते आम्ही उपटून काढणार वरचीवर आणि त्याला ही करणार याला युरिया बिरियाची युरिया सुपला जरा फवारणी नाही टाकायची म्हणजे खतं टाकायची तर यातून एक चांगल्या प्रकारचं चा। आपल्याला उत्पादन तर दशरथ घास ना शेळी सर्वात महत्त्वाचा चारा जर म्हणाल तर दशरथ घास आहे कारण दशरथ घास संध्याकाळी पानं मिटतात बरं का मित्रांनो थोडी थोडी पान अशी डाऊन होतं संध्याकाळची सकाळ झाली परत ती फुलल्यागत होतं त्यामुळे जरा असं जरा डल दिसते तर मित्रांनो कुणाला दशरथ घासाचं वगैरे जर बियाणं लागलं तर आपण महाराष्ट्रभर कुरिअरच्या साहाय्याने पोस्टाच्या साहाय्याने पोच देऊ शकतो नऊशे रुपये किलो बियाण्याचा दर आहे बघू शकता पूर्ण वावरचं दशरथ बरं का आपलं तर यातनं आपण कापून घेऊन घालतो मोठ्या जनावर घालतो लहान शिळ्यांनासुद्धा बैलांनासुद्धा व्यवहार आपण यातनं कटिंग करून घालतो आणि ह्याच मध्ये मध्ये मी शेवरी लावली आहे की या ज्या जी बांध असतो आता ह्या मधला बांध आहे हिकडच्या तीन साऱ्या सोडून त्या पडिका दिसते का इथं शेवरी लावलेली आहे बांधावर म्हणजे असं या वाफ आहे या वाप्याच्या कड्याला ह्या साईडला असं म्हणजे लावलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आणि परतनं जी आपली बांध असते या साईडचं त्याच्यामध्ये अशी तुती पिती ही ही श्रीकृष्ण आहे जो समोर दिसतोय श्रीकृष्ण गवत आहे ही जरी पाहिजे असे जर बियाण आपल्याकडे आहे आणि अशी तुती लावायची म्हणजे कसं होतं माहिती आहे का चार याची कमीच पडत नाही किती पाहिजे तेवढं चार फक्त शेळीपालन यशस्वी झालं पाहिजे आणि श्रीकृष्ण परत बरेच देऊ झाले श्रीकृष्णाला येऊन तर त्याला असं हे असं येतं अवघा श्रीकृष्णाच्या याला हे असं येतं तर ह्याच्यामुळं काय होतं ह्याच्यामध्ये का नाही तो मग दाखवतो ह्याच्यामध्ये असते बी असते ह्याच्या आतमध्ये बी असते तर मित्रांनो असं येतं श्रीकृष्णाला फोडत पडतनं बऱ्याच दिवसांना त्याच्या आधीच कटिंग करायची लई ठेवायचं जर बी पकडायचं असेल तर तार तार हो। ही काहीतरी सिस्टम चालते तर श्रीकृष्ण टाकल्यानंतर ताट बघू शकता लई पातळ असते बाजारच्या ताटाकडे योग हे जर बियाणं पाहिजे असेल तर आपल्याकडं ह्याचा शंभर ग्रामचं पॅकेट एक साडेतीनशे रुपयाला आहे तर मित्रांनो तीही बियाणं लागलं तर संपर्क करू शकताय आणि खाली सुपर स्मार्ट रेट तर आहेच आहे त्या विषयांना त्याची एक तुम्हाला माहिती थोडक्यात द्यायचा प्रयत्न करतो जाऊन